अगं तानी काय ओकेस ना वैदेही समीर कुठे असेल अगं आणि तो कसा असेल हे बघ डोंट वरी तो नक्की येईल इथे लवकर आय एम शुअर मानस आता काय झालं असा निघून का आलास वैदेही तुला कारण माहिती आहे काय ते आणि प्लीज मला जरा वेळ दे काही गोष्टी ऍक्सेप्ट करण्यासाठी बरं मानस ऐक उद्या संडे आहे सो उद्या जमेल का माझ्या घरी यायला संडेचा काय प्लॅन आहे मी फ्रेंडकडे जाणार वैदेही हाय हँडसम हाय बाबा आहातच तुम्ही हँडसम हाय मानस हो बरोबर मग एखादी नवीन कविता वगैरे नाही नाही सध्या नाही केली का मोटिवेशन नाही राहिलं का डेस्टिनेशन सापडलंय म्हणजे म्हणजे प्रेरणा संपली का ध्येय साध्य झाल्यावर गरज नाहीये कविता करायची नाही तसं काही नाहीये वेळ नाही मिळाला का का वेळ नाही मिळत हेच कॉलेज लेक्चर्स आणि आता ते डान्सची प्रॅक्टिस वगैरे करत होतो ना आम्ही आणि नाटक वगैरे म्हणून अच्छा हाय गुड मॉर्निंग हाय काय चाललंय या दोघांनी तुला बोर नाही ना केलं नाही नाही अजिबात नाही आम्ही मस्त गप्पा मारतोय हो मानस हा आता हा दाढीवाला मनीषच्या अंगात जेम्स बॉन्ड संचालन करतोय म्हणजे हा मी जरा मानसला क्रिटिकल क्वेश्चन्स विचारत होतो हो का तू भेट मला नंतर जाम मार खाणार तू ए पण मानस आपण वर जाऊया मी तुला नोट्स देते हो नाहीतर हा जेम्स बॉन्ड आहे ना तुला खूप पकवेल हा बाबा आम्ही आलोच ये येतो आय मीन आलो ये लिकुडी हा मानस अतिशय संस्कारी मुलगा आहे बरं का ये ना मानस बस हो बसतो ना त्याआधी मला जरा ही रूम नीट बघू दे म्हणजे आय मीन इतकं निरखून बघण्यासारखं काय ही रूम ह्या सगळ्या भिंती इकडच्या सगळ्या वस्तू साक्षीदार आहेत आपल्या फोनवरच्या बोलण्याला त्या बघत असतात ऐकत असतात आपण काय बोलतोय त्या सगळ्यांना मी हाय म्हणतो आणि त्यांना सांगतोय की तो मीच आहे ज्याच्याशी तू बोलतेस खूप भारी आयडिया आहे आणि मला असं वाटतं की तुझ्यासारख्या सेन्सिटिव्ह मुलालाच हे सगळं जमू शकत पण मानस तुला माहितीये नाही म्हणजे या रूम मध्ये बसून मी तुझ्याशी बोलतेच पण खूप आधीपासून मी या रूम मध्ये बसून ना माझ्या आईशी गप्पा मारते खूप बोलते मी हिच्याशी आणि मी आईला आपल्याबद्दल सुद्धा सांगितलंय मग काय म्हणाली आई ती असं म्हणाली की खुश राहा मग ठरलं तर काय मी तुझ्या आईची इच्छा पूर्ण करणार म्हणजे तुला नेहमी खुश ठेवणार
काय काय कुठे काय हे काय लाडू अरे माणूस आलाय ना त्याला काहीतरी खायला नको द्यायला म्हणून काहीतरी शोधत होतो लाडू मिळाले अच्छा मग खाऊन बघताय का अरे पण मी असताना तुम्ही कशाला तसली घेताय साहेब काय विकी करेक्ट मग द्या इकडे तो लाडू मी नेऊन देतो माणसला विंदा काका तुम्ही माझे गाववाले ना इतके का निष्ठुर होत आहे एक लाडू खाल्ला तर काय फरक पडतोय हो थांबा ताई ए अरे तू माझा मुलगा आहेस का वैरी ताई काय ताई खाऊ दे रे एक लाडू खाऊ दे ना अहो पण ताईनं सांगितलंय ना तुम्ही गोड खायचं नाही म्हणून हो पण रोज खातोय का विंदा काका मी एकदा संधी मिळाली तर खातोय ना खाऊ द्या ना असं काय करताय नाही नाही विकी तुला ट्रेकला जायला नवीन शूज घ्यायचे आहेत ना हो उद्या घेऊन टाक पण ताईला सांगायचं नाही करेक्ट मी असं म्हणलो नाही हा मी पण नाही पाहिलं तुम्हाला लाडू खाताना तुमचं काय माझ काय मी त्यावेळी घरातच नव्हतो मला काही माहितीच नाहीये ही बाजी बाजी मी ना लहानपणी पासूनच येतो इथे विमल दादाकडे आणि इथे आलो ना की आपोआप असं हिंदी निघत कोणाचा मेसेज आहे कोण ए बाजी थांब मी बरो खतम अरे क्या विमल दादा यार इतना अच्छा मौका मिला था इतनी सुंदर लड़की को पानी पूरी खिलाने का संधि थोड़ी आता है क्या काय गा वर्षा काय म्हणतेस पाणी 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 दो जरा पाणी अरे ते सॉरी सॉरी हे घे थँक्स थँक्स काय ते हे असं मी आयुष्यभर करेन आनंदाने काय आपली खूप शॉपिंग बाकी आहे की नाही ती करूया आनंदाने हो हो नक्की नक्की विमल दादा 20 रुपया ना ये लो हे घ्या 20 पाणीपुरीचे आणि 30 आनंदाचे सोहळ आता हे चला येतो चल आनंदाचे कसले बाबांना स्वीट डिश कोणी दिली आहे ही कुठे देते इथे दे व्हेरी गुड अरे हळू पाणी पी पाणी सावकाश खाव सावकाश वर बघ वर सॉरी ओके हे कशामुळे होतं माहितीये का आपल्या घशात दोन नलिका असतात एक अन्न नलिका दुसरी श्वास नलिका जेव्हा आपण खातो ना तेव्हा अन्नाचा कण चुकून श्वासनलिकेत गेला की बॉडी तो कण रेझिस्ट करत म्हणजे ते आत येऊ देत नाही किंवा असं म्हणून आपण ते बाहेर फेकायचा प्रयत्न करते आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये आपल्याला ठसका लागतो कळलं ओ बाबा बायोलॉजी शिकलोय हा आम्ही शाळेत हो पण ते बायोलॉजी मार्क काही मिळाले नाही आपल्याला त्याच्यात हा तो आवडीचा सब्जेक्ट नव्हता म्हणून अरे आवडता विषय काय तो तरी सांग हो बाबा सांगी ना बरं आता भांडून हा हॅलो हाय बोल ओ ग्रेट येस येस आय मीन हे यार मला पण बघायचा आहे तो पिक्चर चालेल चालेल जाऊया जाऊया बिंदास बिंदास नक्की चालेल अरे हो हो डन डन चलो बाय सी यू टुमारो बाय हरिवल माणूस कोणाचा रे फोन अगं मैत्रिणीचा फोन होता पिक्चरची तिकीट काढू का विचारत होती अच्छा म्हटलं काढ
आता मैत्रीच तर आहे, त्यात लपवायचं काय? झालं बस झालं, आता झाली शॉपिंग, आता जायचं. थांब, मी ना वैदूला भेटायचा प्लॅन करते. म्हणजे शॉपिंग दाखवायची रे तिला. हे पकड पकड पकड. अरे तू गप रे, थांब जर फोन करते तिला. अग जाऊ ना. आलस. थँक्यू. अजून हवे? नाही. वर्षीचा फोन आहे, बोल ग. अरे वैदू, मी आज खूप शॉपिंग केली आहे. अरे काय कमाल ड्रेस मिळाला सांगू, एक रेड कलरचा ड्रेस आहे ना, तो तर खूप. अरे वा, शॉपिंग अँड ऑल मस्त. हा, आणि एक सांगू का, मी आता अमित सोबत आहे. काय सांगतेस, अमित आहे तुझ्या सोबत? वा मस्त. बर ते सोड, तू कुठेस? म्हणजे घरी आहेस ना? हो आहे मी घरी. हा, अरे मी यायचा प्लॅन करत होते, म्हणजे तुझ्या घरी यायचा प्लॅन करत होते. ठीक आहे, ये ये. मानस पण आहे घरी. ओ, मानस पण आहे का? अच्छा, मग मी येतेच. ए, नक्की येऊ ना. का ते कबाब में हड्डी वगैरे? आता गप्पा मार खाशील. आणि या अमितला पण बरोबर आणते. बरं ठीक आहे, दोघही या. बाय बाय, सी यू. चल वैदूकडे जाऊया, मानस पण तिकडेच आहे. आंटी आंटी, बसा मी बघते. कोण आहे गा? कोण आहे राधा? मी आईस्क्रीम मागवलं होतं, ते आलंय. काय आज विशेष काय, आईस्क्रीम वगैरे? नाही विशेष काय नाही, असच सहज. आता काही खावंसं वाटलं तर ओकेजन कशाला पाहायचं. हे मात्र बरोबर आहे हा तुझा. ऍक्च्युली ना, मला आज मम्मा आणि डॅडाची खूप आठवण येते. आणि मग अचानक असं जाणवलं की तुम्ही किती छान ट्रीट करताय मला इथे. आणि डॅडाला आईस्क्रीम खूप आवडतं. सो मी हे तुमच्यासाठी. अगं राधा, रडतेस कशासाठी? थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे ना, मग येणारच आहेत ना तुझे मॉम अँड डॅड. ए राधा, अगं आम्ही दोघं आहोत की इथे, हा, आणि हे तुझंच घर आहे, मस्त मजेत राह. आणि तुझी आम्हाला एवढी सवय होऊ दे ना की आम्ही तुला परत जाऊच देणार नाही. मी वासूला सांगेन की आता तुम्ही मुलीला विसरा, ती आता आमची मुलगी आहे म्हणून. ऐक 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 माझं, ऐक ऐक. शहाणी मुलगी आहेस ना तू, हा, मग असं नाही करायचं. ए राधा, अगं तू आता आणखीन रडलीस ना तर आईस्क्रीम वितळून जाईल ते. जा लवकर बाउल मध्ये काढून आण. जा. अगं तुझ्या डोळ्यातून पाणी येतंय, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय ते आईस्क्रीम बघून. जा लवकर. आले. वर्षू खरंच खूप भारी ड्रेसेस आहेत गं. ए आज खूप मज्जा आली. हा अमित ना फुल गॉन केस आहे. का? आज आम्ही लेडीज ड्रेस शॉप मध्ये गेलो होतो आणि तिथे तिथे हा जाऊन विचारतो याच्यासाठी जीन्स आहे का. सिरियसली बरा आहेस ना तू? कोण केसे, फुल गॉन केसे. नाही नाही नाही, आता आता ऐकायच आहे, बोल बोल. हा, त्याच्यानंतर दुकानदार ह्याचा बाप, तो म्हणतो ये ट्राय करो, ये हो जाएगा, असं म्हणून त्याने ट्राय केली लेडीज जीन्स. अरे ए जीन्स मध्ये चालतात? नाही नाही चालत, काही बोलतोय. एक मिनिट, अमित तू मुलींची जीन्स घातलीस आज? तू जीन्स नाही मारे ना तुला? काय चाललंय गँगचं? एन्जॉय. अरे हॅलो अंकल.
धमाल सुरू आहे बाबा. गुड. पण हे काय तुम्ही कुठे चाललाय? अगं तुला सकाळी म्हणलं होतं ना मला नाटकाला जायचं आज रात्री म्हणून. जातो आता क्लबला, तिकडून परस्पर नाटकाला जाईल. ओके, पण बाबा मी काय म्हणते, क्लब मध्ये जरा खाण्यावर कंट्रोल ठेवा. अगं हो ग बाई, कळतं मला. चलो एन्जॉय गँग, हॅव फन. येस अंकल. बाय मानस. बाय बाय बाय. मेरे मन में कोई बांसुरी बजाए. अरे क्या गरम गरम चहा आणि भजी. थँक यू. थँक यू. भजी आणखी आहेत ना, तयार होत आहे. हे संपले की मला लगेच सांग, आणून देतो. पण आज समीर असायला हवा होता ना. मज्जा आली असती. मला काय वाटतं माहितीये, समीर ना उकिडवे सरांना घाबरलाय म्हणून तो कॉलेजला येत नाही. म्हणजे ना मला ना असा सीन दिसतो, म्हणजे बघ समीर असा बसलाय कॉलेजमध्ये आणि उकिडवे सर असे फिरतायत आणि त्याला असं टायपिंग करायला सांगतायत. टंक लेखन टंक. अहो हे घ्या. काय? अहो हे घ्या औषध. सकाळची गोळी विसरला होता. हो. हे जर मी केलं असतं ना. घेतोय ना आता प्रतिभा. हो आता घेताय. हो सकाळची गोळी संध्याकाळी, संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी. मी केलेलं काही चालत नाही, लगेच बोलायला लागतं. चिरंजीव आले नाहीत अजून? येईल इतक्या. त्यात काय? अगं दुसऱ्याकडे किती वेळ बसायचं, याला काही मर्यादा आहे का? नाही का त्यांनी जा म्हणेपर्यंत आपलं बसूनच राहायचं. मैत्रिणीकडे गेलाय ना. अहो वैद्यकडे गेलाय ना. तरीही आम फोन करतो त्याला. अहो नको. किंमत नाही काय. अहो ऐका माझं. मी करणार. एक मिनिट. हा बोला. कुठे आहेस तू? कुठे म्हणजे वैदईच्या घरी. कधी येणार? माहित नाही अजून, थोड्या वेळाने निघेन. का काय झालं? थोड्या वेळात नको, लगेच निघा. का? अरे किती वेळ झाला तुला तिथे जाऊन, लोकांच्या घरी किती बसायचं, याला काही मर्यादा आहे की नाही? कुणाला आवडेल नावडेल कळत नाही आपल्याला. आपलं काम झालं की आपण लगेच निघावं. अहो पण बाबा. काय म्हणतोय मी, आता निघा. ओके. हा हा ठेव फोन. येतोय. वेळ म्हणजे पैसा आहे प्रतिभा. वेळ पाळायला पाहिजे. वेळ पाळल्याशिवाय. औषध घ्यायची वेळ पाळा आधी. काल बाबांचा फोन होता, मला निघावं लागेल घरी जायचं. अरे पण असं अचानक. अरे माहित नाही, काहीतरी काम असेल, मला जावं लागेल. ओके उद्या भेटू. बाय वैदिक. बाय बाय. पण ऐक ना वैदिक. मी काय म्हणतो, आम्ही दोघ पण निघतो आता सकाळपासून बाहेर होत. हा आम्ही पण निघतो. ओके आपण उद्या भेटू कॉलेजमध्ये. मानस म्हणालाय तस. चल बाय बाय. थोड्या वेळात नको, लगेच निघा. किती वेळ झाला तुला तिथे जाऊन, लोकांच्या घरी किती बसायचं, याला काही मर्यादा आहे की नाही? कुणाला आवडेल नावडेल कळत नाही आपल्याला. आपलं काम झालं की आपण लगेच निघावं. बाबांचा फोन होता, मला निघावं लागेल घरी जायचं. अरे पण असं अचानक. अरे माहित नाही, काहीतरी काम असेल, मला जावं लागेल. ओके उद्या भेटू. बाय वैदिक. बाय. अरे पण ऐक. बस आधी बस बस. पाणी नेहमी बसून प्यावं बाळा. कस वाटतंय आता? बरं वाटतंय. आता पी पाणी. थोड सावकाश, थोड सावकाश. तुला एक गंमत सांगू? काय गंमत आहे?
आपल्याकडे असा अचानक कोणाला ठसका लागला तर काय म्हणतात माहितीये? म्हणजे ह्या आपल्या आमच्या गावाकडच्या गोष्टी, हा विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका. म्हणजे आपल्या गावात असं म्हणतात, आपल्याला उचकी लागली म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला आपली आठवण आली. आणि आपली प्रिय व्यक्ती जर संकटात सापडली असेल तर आपल्याला ठसका लागतो असा अचानक. खरंच असं होतं? ते आता ज्याच्या त्याच्या अनुभवावर आहे. म्हणजे विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका, पण असं आपल्या गावाकडे म्हणतात सगळे. आहे का नाही गमतशीर गोष्ट? आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कोण प्रिय व्यक्ती संकटात असेल